यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आयडियली या पायथॉनच्या एडिटर किंवा इंटरप्रिटरचा वापर केला. पायथॉनमध्ये एक एक लाईन कोड लिहून झाल्यावर लगेचच त्याचा रिझल्ट पाहता आल्यास शिकणे सोपे जाते, पण जेव्हा आपल्याला मोठे प्रोग्राम लिहिण्याची आवश्यकता भासते तेव्हा एखाद्या चांगल्या एडिटर, इंटरप्रिटर किंवा कंपायलरची गरज भासते. आपण येथे लिक्लिप्स नावाच्या एडिटरचा वापर करू, ज्याचे नाव लाईटवेट इक्लिप्सपासून बनवलेले आहे. आणि इक्लिप्स हा प्रोग्रामिंगचा आयडीई आहे जो वेगवेगळ्या लँग्वेजेससाठी वापरला जातो. याला इन्स्टॉल करण्यापूर्वी कॉम्प्युटरवर पायथॉन इन्स्टॉल केलेला असणे आवश्यक आहे. याचे सॉफ्टवेअर तुम्ही liclips.com या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. आता याला इन्स्टॉल करू. आणि याला आपण ओपन करू. फाईल न्यू पायडेव प्रोजेक्ट. पायडेव हा इक्लिप्समध्ये पायथॉनचा प्लगिन आहे. जर तुम्ही लिक्लिप्समध्ये पायथॉनमध्ये प्रोग्रामिंग करत असाल तर त्यासाठी न्यू पायडेव प्रोजेक्ट निवडावा. दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये प्रोग्रामिंग करण्यासाठी फक्त प्रोजेक्ट निवडू शकता. आता पायडेव प्रोजेक्टचा एक नवीन विंडो उघडेल. येथे प्रोजेक्टला एखादे नाव द्या. प्रोजेक्ट कंटेंट्समध्ये प्रोजेक्ट ज्या ठिकाणी सेव्ह केला जाईल त्या फोल्डरचे नाव दिसते. या ठिकाणी प्रोजेक्ट टाईप पायथॉन असेल. पहिल्यांदा या एडिटचा वापर करताना तुम्हाला क्लिक हिअर टू कॉन्फिगर या लिंकवर क्लिक करावे लागेल. हा तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉनचे इन्स्टॉलेशन शोधून त्याला येथे वापरेल. हे सुरुवातीला फक्त एकदा करावे लागते. बाकी सारे सेटिंग्ज जसे आहेत तसेच डिफॉल्टमध्ये ठेवून नेक्स्टवर किंवा फिनिशवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यास पुढील स्क्रीनवर काहीही न करता फिनिशवर क्लिक करा. आता तुम्ही बनवलेल्या प्रोजेक्टचे नाव डाव्या पॅनलमध्ये दिसून येईल. त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर परत फाईल न्यू फाईल असे क्लिक करत जा. न्यू फाईलचा एक विंडो उघडेल. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला प्रोजेक्टचे नाव सिलेक्ट करावे लागेल, जे वरच्या बाजूला टेक्स्ट एरियामध्ये दिसू लागेल. त्यानंतर खालील बाजूच्या टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला नवीन फाईलसाठी एखादे नाव द्यावे लागेल. या नावानंतर .py एक्सटेन्शन लिहावे, कारण आपल्याला पायथॉनची फाईल बनवायची आहे. फाईलचे नाव लिहिल्यानंतर फिनिश या बटणावर क्लिक करावे. आता स्क्रीनच्या मधोमध नवीन फाईल उघडेल आणि डाव्या पॅनलमध्ये त्याचे नाव दिसू लागेल. या ठिकाणी तुम्हाला पायथॉनची कोडिंग करता येते. या एडिटरमध्ये काही सोयी आहेत ज्यामुळे कोडिंग करणे सोपे होते. प्रोग्राम लिहून झाल्यावर त्याला रन करण्यासाठी रनवाल्या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे. त्याखाली तुम्हाला एक मेनू दिसेल. त्यातून रन ॲज पायथॉन रन निवडावे. पहिल्या वेळी एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामध्ये फाईलचे नाव कन्फर्म केले जाते. आता प्रोग्रामचा आउटपुट स्क्रीनच्या खालील बाजूच्या पॅनलमध्ये दिसू लागेल. प्रोग्रामला परत रन करण्यासाठी रन बटणावर क्लिक केल्यास तुम्हाला फाईलचे नाव यादीमध्ये सगळ्यात वर दिसेल. त्यावर क्लिक करून हा प्रोग्राम तुम्ही परत रन करू शकता.